लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सुप्रीम कोर्टाने नबाम रेबिया प्रकरण आता 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय. नबाम रेबिया प्रकरणात जे संदर्भ मांडले गेले त्याचा सध्याच्या खटल्यातील वस्तुस्थितीवर परिणाम होतो का यावर विचार मंथन होणं आवश्यक आहे असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय. पाहणार आहोत त्या संदर्भातलाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्याच्या सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत नबाम रेबिया प्रकरणाचा वारंवार दाखला दिला गेला. याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयानं नबाम रेबिया प्रकरण आता 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे रवाना केलंय. फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची अपात्रता आणि उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास नोटीसीसह 6 याचिकांवरची एकत्रित सुनावणी 5 सदस्यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यावेळी ठाकरे सरकारकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. नबाम रेबिया प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा फेरविचार झाला पाहिजे. या खटल्यात 5 सदस्यांच्या घटनापीठानं निकाल दिला असल्यानं 7 सदस्यांचं मोठं घटनापीठ स्थापन करावं अशी आग्रही मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती. आणि प्रत्येकजण सांगत होता आम्हीच मूळ ग्रुप आहोत, आमचीच मुख्य शिवसेना आहे आणि अशा प्रकारचा मुद्दा आजपर्यंत कोणत्याही केसमध्ये डिसाईड झालेला नव्हता. न किंबहुना तो नेवेम राजवेच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानेही डिसाईड केलेला नव्हता. नबाम रेबिया प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात. अरुणाचल प्रदेशात काँग्रेसच्या 20 आमदारांनी बंड पुकारलं होतं. भाजपच्या 11, काँग्रेसच्या 20 तर 2 अपक्ष आमदारांची नाराजी होती. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात त्यांची ही नाराजी स्पष्ट होती. त्यावेळी राज्यपालांनी तातडीनं अधिवेशन बोलवलं. ज्योतिप्रसाद राजखोवा हे त्यावेळी राज्यपाल होते. विधानसभा अध्यक्ष नबाम रेबिया यांच्याकडून अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट विधानभवनालाच कुलूप लावलं तर विधानसभेची बैठक दुसऱ्या ठिकाणी घेण्यात आली. इकडे बंडखोरांनी एका हॉटेलात सत्र बोलावलं. 2016 मध्ये राज्यपालांनी काँग्रेसचं सरकार बरखास्त केलं. परिणामी अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयानं 13 जुलै 2016 रोजी निर्णय दिला आणि काँग्रेसचं सरकार पुनर्स्थापित करण्याचा आदेश काढला. राज्यपालांचं कृत्य सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलं. नबाम रेबिया प्रकरणात 7 न्यायाधीशांचं खंडपीठ आगामी काळात काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष निश्चित असेल. कारण तो निकाल देशाच्या राजकारणात मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.